नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला आपल्या घरात कोणते शुभ प झाडे लावावेत हे सांगणार आहे हे पहा हे तुळशीचे झाड आपल्या घरात लावायचे जास्त करून तर आपल्या घरात तुळशीचे झाड असते पण ते शुभ असते लावलेले चांगले असते तुळशीची पूजा करतात आपल्या ग्रंथात तुळशीला खूप महत्त्व दिलेले आहे आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलेले आहे आणि तुळस ही ऑक्सिजन सोडते ऑक्सिजन सोडते त्यामुळे ती घरात लावलेली खूप छान असते तुळस ही आपल्या दारात उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये लावायची म्हणजे ती शुभ असते आग्नेय कोपऱ्याला लावायची ती शुभ असते तुळस ही तिला दररोज सकाळी पाणी घातलेले चांगले असते तुळशीची केअर करणे पण सोपी आहे तुळशीच्या तु, मंजुळा आले आल्या म्हणजे तिला मंजुळ्या आलेल्या काढल्या की त्याची वाढ चांगली होती आणि तुळस चांगली राहते तुळशीला कमी पाणी लागते त्याला कमी पाणी दिल्याच्या नंतर त्याच्यावर रोग पडत नाहीत आणि त्याचे पाने काळे पडून गळत नाहीत हा एक शुभ झाड आहे आणि आता आपण दुसरे शुभ झाड म्हणजे ॲलोवेरा ह्याला कोरफड म्हणतात ही कोरफड आयुर्वेदिक आहे हिचा खूप असा उपयोग होतो हे पित्तावर चलते आणि हे केसालाही लावली तरी चालते केसही गळत नाहीत कोरपड ही आव आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्या घरात लावलेली चांगली असते कोरपडीचा उपयोग आपल्या गार्डनिंगमध्ये पण होतो कारण आपण झाडाला कुरपडीचं पाणी करून दिले तर तेही चांगले असते आणि त्याची फवारणी केली तर ते पण चांगले असते झाडाचे इम्युनिटी पॉवर हे कुरपडीचे पाणी वाढवते हे नंबर तीनला नागविलीचे पान हे पण आपल्या घरात लावलेले चांगले असते आपण आपल्या देवपूजेसाठी नागविलीच्या पानाचा उपयोग होतो आपल्याला हे खाल्लेले पण चांगले असते कारण हे आयुर्वेदिक असते पचनक्रिया हे पान खाल्ल्याच्या नंतर चांगली होते त्यामुळे आपल्या घरात हे नागविलीचे पान असलेले चांगले असते ते अवश्य लावा नागविलीचे पान नंतर आपण आपल्या घरात केळी केळी पण हा एक शुभ झाड आहे हे पण आपल्या घरात असलेले चांगले असते केळीमध्ये लक्ष्मीनारायणाचा वास असतो त्यामुळे आपल्या घरात सुख शां शांती आणि समाधान लागते आणि आपल्या चा, केळीच्या झाडाखाली बसून जर कुणी अभ्यास केला तर तो खूप लक्षात राहतो हे म्हणतात की केळीचे झाड ते नंतर मोरपंखी मोरपंखी पण आपल्या घरात लावलेली चांगली असते शुभवृक्ष आहे हे, हे मोरपंखीचे आणि ते मोरपंखीचे हे झाडे घेताना दोन घ्यायचे म्हणजे जोडीने घ्यायचे हे जोडीने झाडे घेतल्याच्या नंतर आपल्या घरात सुख समाधान लागते मोरपंखीचे झाड पण आपल्या घरात असलेले चांगले असते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद